हॉटेलचं वायफाय, पाऊस आणि कॉलेजचे मित्र कधी दगा देतील काही सांगता येत नाही. हेच दाखवण्यासाठी आता मंचावर येत आहेत हास्य जत्रेतले एनर्जेटिक हास्यवीर. काय हो, कुठे होता इतका वेळ? अगं न्हायला गेलो होतो. ऐका ना, कालपासून डोक्यात सुरू आहे ते आता फुटबॉलचं वर्ल्ड कप चालू ना, त्यात भारताची टीम का नसते हो? अगं आपले संस्कार. आपले संस्कार काय आहेत? पाय लागला की पाया पडायचं. एवढा मैदानात किती वेळ पाय लागणार मला सांग फुटबॉल मध्ये? मग फुटबॉल खेळणार की पाया पडणार सांग बघू मला. कधी विचारच नाही केला हो हा. तुम्हाला कसं हो सगळ्यातलं सगळं कळतं? वाचन वाचन सुरू करायला पाहिजे. मी पण सुरू कर. ओंकार ओंकार. अरे अरे नमस्कार काका. या 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 या. अरे बापरे बापरे, तुम्ही ते हे ना साहिल आणि अधोष काच? नाही नाही, गौरव आणि श्रमेश. हा ते नावाचं जरा सेम वाटले मला. असे आहात काका तुम्ही? अरे बापरे, ऐकलंस का? पाया पडले. हे जनरेशन असलं तरी ही संस्कार आहेत. नाहीतर आपला ओंक्या. अहो असं काय बोलता, तोही सणासुदीला पडतो पाया. हो पण नंतर पैसे मागतो. काय फायदा त्याचा? हवा आला काय रे ओंकार? पैसे मागतोस ना तू? अरे पाया पडले आमच्या ते पाया. बाबा मित्रांच्या आई वडिलांसमोर सगळे मित्र असेच वागतात. हो काका, हा ओंके जेव्हा आमच्या घरी येतो ना तेव्हा आमच्या आई वडिलांच्या देखील असाच पाया पडतो. काका आम्हाला ओंकारने सांगितलंय, खरा स्वर्ग हा आई बाबांच्या पायातच असतो म्हणून. अरे बस बस रे पुरानो, या या. अरे अरे नाही रे बाळा, बसा बसा इकडे बसा बघू. अरे बसा बसा, मी सांगतोय ना, बसा या बसा 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 बसा. वा 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 ओंकार, चांगली शिकवण दिलीस हो मित्रांना. आणि चांगले मित्र आहेत ते, खूप संस्कारी आहेत. गुणी आहेत बिचारे. बापरे हे गुणी, त्यांच्या चेहऱ्यावर जाऊ नका. हा गौऱ्या आहे ना, अजून दहिसर पोहिसर करतोय. दहिसर पोहिसर म्हणजे? ड्रॉप लागलाय त्याला, नापास झालाय तो यावर्षी. अरे बापरे, एकदा नापास झालाय म्हणजे चेहऱ्याच्या मानाने बराच हुशार दिसतोय. अरे आहे ना हा 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 बाजूचा रमेश, रमेश याच्या भोळ्या चेहऱ्यावर जाऊ नका. हा एवढी रॅगिंग करतो ना ज्युनियर्सची, तुम्हाला माहित नाहीये. अरे रमेश, मी आता चांगलं बोललो ना तुझ्याबद्दल, रॅगिंग करतोस तू? काय काय करतो माहितीये? काय करतो माहितीये? हक्का नूडल्सचा बाउल घेतो आणि ज्युनियरचा सांगतो, हे जे हक्का नूडल्स आहेत ना ते सगळे उंची प्रमाणे लावून दाखवा. काय रे? अरे तुम्ही सिनियर्स आहात, ज्युनियर्स ना सांभाळून घेतलं पाहिजे. घेतो त्यांना मार्गदर्शन करायचं, त्यांना टिप्स द्यायचे. टिप्स देतो ना, टिप्स देतो श्रमेश. हो ज्युनियर्स ना बोलवतो आणि सांगतो आम्हाला भेटा, मी तुला ओपनर करतो. अरे मग चांगलं आहे की ओपनर करतो, सेहवाग सारखी सेंचुरी मारायची. बाबा क्रिकेटचा ओपनर नाही, ज्युनियर्स ना बोलवतो आणि बिअरच्या बाटल्या उघडायला लावतो दाताने. काय हे? काय नाही काका, काय आहे? तू बिअर पितोस? नाही काका, ते जवसाचं पाणी पितो, गारगार लागत ना म्हणून, बाकी काय नाही. जवसाचं पाणी काका, दारू पिणाऱ्याच्या सावलीत देखील आम्ही बसत नाही. वा छे 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 छे, कसले आटड बाटले पित हे? याची कॉमेडी काय करू? कॉमेडी कॉमेडी करतोय. हे जे सासूतपणाचा आव आणलायत ना, तर मी खरं सांगतोय तुमची लायकी काय ती. ऋत्विक प्रताप सारखा जो काय खोटा खोटा निरागसपणा आणलायत ना माझ्या आई बाबांसमोर, राहू दे आता. चला नाही बाबा, खरा स्वर्ग त्यांच्या पायात. बाबा जरा पाय मागे घेता का? काय रे बाळा, प्लीज बाबा प्लीज. अरे बापरे, मारू नकोस रे. संस्कारी अरे, बघितलंस का ईशा संस्कार बघत्याचे? हो हो, चांगले संस्कार. चला रे, ऐका रे, अभ्यास करा हा नीट. हो काका, सगळं न्यूटन बिटन छान करा. कॉमर्सला आहे मी. करा ते सगळं. काका काका, एक गोष्ट तुम्हाला ओंकार बद्दल सांगायची आहे. ओंकार आमच्या ग्रुप मध्ये सगळ्यात हुशार मुलगा. अरे आहेस तो बाळा, तो अभ्यासाला बसला की सगळे अभ्यास करतात. फक्त जरा प्रियाच्या प्रकरणात ना त्याला दोन विषयात केट्या लागल्या, अदरवाईज. चला येतो. एक मिनिट एक मिनिट. काय काका, प्रिया कोण? केटी कधी लागली तुला? प्रिया कोण? तुला केटी कधी लागली? प्रिया कोण आहे? ओंक्या प्रिया कोण आहे? ओंक्या प्रिया, तू लग्नाचा वगैरे विचार करतोय ओंक्या?
भाव सांगायचं तरी मला. ए बावळण सून बिन राहू दे बाजूला. केटी लागली त्याला. केटी कधी लागली बाबा? केटी कधी लागली मागे? केटी कधी लागली? केटी कधी लागली? केटी एकच केटी. एवढा काय मोठा प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम नाहीये. अरे दोन विष किती रे? दोन विषयात थापललायस रे तू. दोन विषयात फफल्लाय. यासाठी पाठवतो मी तुला कॉलेजमध्ये. यासाठी पाठवतो. अरे तुझा बाप तिकडे रक्ताचं हे करतो रे. पाणी. हा पाणी करतो रे रक्ताचं. केटी कशी लागली? नाही बाबा केटी बिटी काही म्हणजे लागली होती पण ती सुटली आता. काय 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 सांगतो? सुटली आता. रिचेकिंगला पेपर दिला होता तेव्हा सुटली. मला सांगावं लागेल. तुझ्या बाजूने मला सांगावं लागेल. काका ह्याला 100 पैकी 30 मार्क पडले काका. म्हणून ह्याने लगेच रिचेकिंगला पाठवला. तो नालायक एक्झामिनर ह्याचा हस्ताक्षर खराब म्हणून 10 मार्क अजून कमी केले. तुझं अक्षर खराब आहे. ओंक्या तू माझा मुलगा आहेस. तुझं अक्षर खराब आहे ओंक्या. तुला लहानपणापासून सांगत आली आहे ना सुंदर अक्षर हाच दागिना. कसं खराब झालं तुझं ए बिंडो? अक्षर खराब झालं. अरे तुला केटी लागले त्याच्यावर बोलणं. अक्षरावर काय बोलतेस तू? ए बाबा प्लीज शांत. हे काय आहे? सुलोचनाचं प्रकरण काय? सुलोचनाचं प्रकरण काय? एक मिनिट. कोण सुलोचना? थांबल पडलंय. थांब जरा. माझं डोकं गेलंय. थांब जरा. प्रिया कोण आहे बाबा? प्रियाचं प्रकरण काय? मला प्रिया पाहिजे. कोण आहे प्रिया? कोणी नाही आहे प्रिया. प्रिया कोण आहे? मला नाही माहिती. मला कळलं पाहिजे. शांत बाबा प्लीज. तुम्ही शांत व्हा. प्रिया प्रिया आमच्या वर्गातली एक मुलगी आहे. ह्याला ती खूप आवडते. तिला अजिबात आवडत नाही. हा वर्षभर तिच्यावर प्रपोज मारतोय. ती नकार देते. आणि ते ऍडिशन डेला? ऍडिशन नाही रे, ट्रॅडिशनल डेला. ऍडिशन म्हणजे तू जी न सांगता घेतो स्टेजवरती. सॉरी सॉरी. हा त्याच कॉलेज डेला काय झालं? ओंकारने प्रियाला 51 गुलाब दिले. हो. प्रिया म्हणाली मी काय पावती 51 रुपयाची जी मला फाडतोस आणि जेवायचं म्हणतोयस. तिने सगळ्या कॉलेज समोर जी काय त्याच्या कानशिरात लगावली आहे अख्खं कॉलेज बघत होतं. आणि तिला ओरडली मूर्खा नालायका. पण तरी आमचा ओंकार इतका स्ट्रॉंग आहे ना जागेचा हल्ला नाही. आय एम रिअली प्राऊड ऑफ. माझं बोलणं थांब जरा आता. ओंकार तुझ्या कानशिलात लगावली बाबा. तुझ्या मुलीने कानफडात मारली ओंकार. बाबा नाही बाबा. म्हणजे ओंकार काका 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 चौगुलांच्या घराण्यात तुझ्या कानफडात मारली एका मुलीने ओंकार. बाबा बाबा ऐका ना बाबा. बाबा 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 असं काही नाही झालंय. ऐका तुम्ही बाबा ऐका असं काहीच नाहीये. म्हणजे हो मला ती आवडायची आणि तिला मी नाही आवडायचो आणि ती ते झालं बाबा. म्हणजे होतं ना असं. म्हणजे बाबा मोठ्या काकांनी नाही सगळ्यांसमोर तुमच्या कानाखाली वारली होती. तुमच्यावर ओरडले होते सगळ्यांसमोर. होतं ना? अरे ते माझे मोठे भाऊ आहेत. माझा मोठा भाऊ आहे तो. दादा आहे माझा. होत ना दादाने माझं ढुंगण धुतले. प्रियाने धुतलाय तुझा ढुंगण. तिला काय हक्क तुझ्या कानफडात मारायचा? काकांना त्रास होतो बाजूला. हो काका प्लीज. काका तुम्हाला काका तुम्हाला त्रास होतोय. काका तुम्ही शांत व्हा. जसा तुम्हाला त्रास होतोय तसा याला पण त्रास झाला काका. होय. प्रियाच्या प्रेमात त्याला टेन्शन आलं आणि टेन्शन मध्ये नकळत तो सिगरेट ओढायला लागला काका. तू सिगरेट ओढतो? नाही बाबा. ओंक्या आईला काय झालं? पाणी. आईला पाणी. आई थांब. तू सोड रे ओंकार. आईला आई पाणी घ्या. काय असं वाटतंय? काकी बस बरं वाटतंय का तुला? मूर्खा ओंक्या मारेन संगम दे त्याच्या कानाखाली. इथे आईला त्रास होतो मला घरचे बाहेर काढतोस. मूर्खा तू थांब. बरं वाटतंय का तुला? तू थांब. बरं वाटतंय का तुला? बरं वाटतंय काकी. तू तू सिगरेट पितोस? नाही. तू असं असं टपरीवर जाऊन तू असं सिगरेट पितोस तू?
कशी ही ऑथेंटिक ऍक्शन माहिती एवढी ही ऑथेंटिक ऍक्शन तुला कशी माहिती म्हणजे तू सुद्धा टपरीवर जातेस तरीच तुझे ओट काळे आहेत आज मला कळलं तुझे ओट काळे मला तुझ्याशी बोलायचं काय सुरू आहे तुझी तुझी लाज वाटते अरे तुझा बाबा आहे ना निर्व्यसनी आहे त्याला ना उदबत्तीच्या धुराचाही व्यसन नाहीये उदबत्तीचा धूर सुद्धा ओढत नाही ओढायचाच नसतो बाबा अरे मूर्ख शतमूर्ख आहेस तू कुठले शब्द आणतोयस तू कुठले शब्द आणतोय मी आज नाही आणतोय मी आणलंय खूप वर्षापासून कळलं का मूर्ख हा धूर ओढायचा नसतो नशीब त्यांना अजून माहिती नाही की दारू ढोसतोयस म्हणून हे कळलं तर बिचारे म्हातारे प्लीज त्याला बाबा म्हणू नकोस कळला का गप्पा बसरे गप्पा बसरे काका प्लीज या तुम्ही दारू ढोस दारू ढोस लाज वाटली पाहिजे रे त्या म्हाताऱ्याला कळलं दारू ढोसतोस म्हणून त्यांना म्हातारा म्हणू नकोस अगं म्हातारा सोडतो दारू ढोसतो त्यावर बोल तुझा ए त्यावर काढ मला म्हातारा म्हणतोय तो आहे मी म्हातारा काका काका मी म्हातारा आहे परवा मी 4 लाकडं स्मशानाच्या दिशेने जाताना मी बघितली काय मी म्हातारा ते आम्हाला तुम्ही हवे आहात काका असं बोलू नका काका काका प्लीज शांत व्हा काका तुम्ही चुकताय काका त्याचा स्वतःवर कंट्रोल आहे काका गांजा पर्यंत गेला होता तिथून परत आलाय तो रमेश का परत आलास काकू का परत आलास माझा मुलगा आहेस ना तू इथे ये माझा मुलगा आहेस ना तू गांजा पर्यंत जाऊन परत आलास ए बिंडक 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 काय बोलतेस ते ऐक स्वतः तू परत आला अरे गांजा पर्यंत जाऊन आला चांगली गोष्ट आहे ओरडतेस का त्याच्यावर बिंडक बाबा शांत व्हा तुम्ही काका प्लीज तुम्ही शांत बसा ना काका काका मी विनंती करतो प्लीज आम्ही तुम्हाला विनंती करतो बसा बसा शांत बसा काय करतो बस आपलं घर फॅन आहे का वरती अरे तुझं लाज वाटली पाहिजे लाज वाटली तुझं मूर्खा सेंट्रल एसी आपल्या घरामध्ये असले विरोध करतोस नाही तर काय अरे तुझ्यामुळे त्यांच्या मनामध्ये आत्महत्या करण्याचा विचार आला म्हणजे विचार कर तू किती घाण आहेस बरोबर घृणा आहेस तू घृणा त्यांना त्रागा देऊ नकोस ना भो घृणा त्रागा तुझी बाबा मी खरं सांगतोय मी झालो माझ्याकडे तू लांब जाणार रे कवऱ्यात बाबा बाबा माझ्याकडनं चुकून झालं बाबा ते प्रियाच्या ओघात मी ते करून टाकलं बाबा आय एम सो सॉरी मला ते मला नाही मला खूप दुःख झालं बाबा तुम्हाला नाही बॉसने ऑफिसला गणपतीला सुट्टी दिली नव्हती तर तुम्ही पण अस्वस्थ झाला होता तुम्हाला पण राग आला होता डोळ्यात पाणी आलं होतं तुमच्या अरे फुकण्या गणपतीला सुट्टी नाही दिली म्हणून डोळ्यात पाणी आणणं वेगळं आणि पोरीसाठी बेवडा मारणं वेगळं कसला कंपॅरिझन करतोयस नाही रे नाहीये ना पर पॅन कसं तुम्ही अरे तुझ्यासारख्या मुलांमुळे बिचारा शी यार काय बोलू तुझ्या बद्दल यार कुठे तो श्रावण बाळ आणि कुठे हा दुष्काळ फालतू यमक नका सोडू अरे असू दे असू दे आता जाता येते बाजूलो तुला यमक दिसत आहेत इथे दोन जीव चालले दिसत नाही तुला काका ए काका खरं तर आम्ही तुम्हाला हे सांगणार नव्हतो आम्हाला वाटलं तुम्हाला माहिती आहे कारण 3 महिन्यापूर्वी तुम्ही प्रिन्सिपलला भेटून गेला होतात काका माफ करा आम्ही चुकून आता बोलून गेलो मी कधी भेटून गेलो होतो 3 महिन्यापूर्वी काका असं नका करू काका मी कधी आलो होतो प्रिन्सिपलने तुम्हाला नोटीस पाठवलेली 3 महिने झाले ओंकार कॉलेजला येत नाहीये तुम्ही येऊन गेलेला खरं सांगा काका ओंकार समोर ये बाप म्हणून कुणाला नेलं होतंस कॉलेजमध्ये बाप कोण आहे कुणाला घेऊन गेला होतास बाबा खरं सांग बाबा
ऍक्च्युअली आमच्या कॉलेज कॅन्टीनचा वेटर आहे सांबा, त्याला घेऊन गेलो. सांबा शी, तुझा बाप सिनियर ऑफिसर आहे, त्याची रिप्लेसमेंट का सांबा. बसव टेकडीवर, किती आदमी ते म्हणा बसव मला वर. ओंकारची बाजू घेणार. पुढच्या वेळी त्याने चूक दुरुस्त केले, पुढच्या वेळी तो आईला घेऊन आला होता. एक मिनिट, मी कधी गेले कॉलेजला? काकी तो मी काय 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 ह्याला विचार, काय मला काय विचारत, ह्याला विचार काय रे. मी कधी आले कॉलेजला? मी ते कोणाला नेलं होतंस, कोणाला नेलं होतंस? कॉलेजची झेरॉक्स वाली आहे चंपा, तिला. काका काका जाऊ दे. काका काका कांदे पोहे विकणारी नाक्यावर ती गोडबोले असताना तू चंपाला नेलं? नाही तसं नाही, मला म्हणायचंय ही तुझी लायकी आहे. आणि त्या चंपाला आणि त्या दोघाला बापाला सांबाला उभं केल्यावर कॉलेजला पटलं हे तुझे आई वडील आहेत? नाही नाही काका, सांबाने सांगितलं कॉलेजला, प्रिन्सिपल समोर सांगितलं की माझ्या मुलाला काही बोलायचं नाही, तो माझा मुलगा नवसाचा आहे. हा कसला नवसाचा, यांच्या हलगर्जीपणामुळे झालाय हा. अगं काय भाऊलाच का काय बोलतेस तू? लाज वाटली पाहिजे तुला ओंक्या, लाज वाटली पाहिजे. मला काय लाज वाटली पाहिजे, त्यांचा हलगर्जी पण आहे, मला काय लाज वाटली पाहिजे. मोकळं सोडा, आम्हाला मोकळं सोडा. बाबा आय एम रिअली सॉरी. माझं रे तुझ्या वडिलांच्या जवळ बस ना बाबा. नाही नाही बाबा, खरंच काय असं मी काय चूक केली होती रे आयुष्यात असं वागलास, हे सांगितलंस बाबा. मागितलंच ते दिलं रे, असं कसं बिघडलंस रे सोन्या तू? बाबा बाबा मी सुधारलोय आता, मी सुधारलोय आता. आपलं तसं कधी बोलणं झालं होतं का? पण मी आता सुरू करतोय ना बोलायला. मला असं कधी तुमच्याशी कनेक्टच होता आलं नाही बाबा, पण पण आता मी खरंच सुधारलोय. हो काका, आय एम सॉरी काका. ओंकार खरं सुधारला, चल चल. नाही काका, शप्पा सांगतो ओंकार सुधारलाय. रडू नको. आणि कोमलने त्याला सावरले. हो काका. सिरियस कोमल कोण? कोमल कोण आहे? नाही काका, आता भडकू नका, तुम्ही समजताय तशी नाहीये. ती खूप चांगली डान्सर आहे काका. तिनेच आम्हाला काका तिनेच आम्हाला दुनिया तरी शिकवले काका. वा कहर, मग हसरसी कशी दाद देतात प्रसाद दा. कहर कहर अफलातून अफलातून फारच बहारदार प्रहसन होतं, फार मजा आली. हे खरं तर प्रहसन नाही, हा शोले आहे. म्हणजे फक्त त्यात सांबाचा उल्लेख आला म्हणून नाही, पण तुझ्याकडे बघताना मला जागोजागी बच्चनची आठवण येत होती. गौऱ्या, तुला फिल्टर पाडायचा बच्चन म्हणतात ते करेक्ट आहे. बच्चनचा आणि त्या मॉसीचा तो फेमस सीन, ओ हो, क्षणोक्षणी मला त्या सीनची आठवण येत होती. काय फुलवलाय तुम्ही, काय फुलवलाय, क्या बात आहे ईशा, फॅन्टॅस्टिक, फार मजा आली. ओंकार श्रमेश, क्या बात आहे. गौऱ्या कमाल, लाज जवाब, वा वा वा, अफलातून बहारदार. सई कडक परफॉर्मन्स, कडक. म्हणजे समीरदा तुझं
नामकरण करू का आम्ही आणि तुला अद्वितीय चौगुले वगैरे असं नाव देऊ का आम्ही असं वाटतंय मला म्हणावंस. आणि गौरव तुझं बेअरिंग अफाट होतं, म्हणजे क्रेझी. पोट दुखायला लागलं गौऱ्या हसून हसून. ब्रिलियंट ब्रिलियंट. आय लव्ह यू गौऱ्या. गॉड ब्लेस यू. श्रमेश मस्त. मला असं वाटलं की तुम्हाला तिघांना खूप रिलेट होणारा. तुम्ही अनुभवलेला, आपण सगळ्यांनीच रादर अनुभवलेला असा हा प्रत्येक कुटुंबात घडणारा विषय होता. आणि मला असं वाटतं की दिस कॅन बी अ कॉन्व्हर्सेशन स्टार्टर ऑल्सो. आणि त्यासाठी या विषयाचं, हा विषय चूज केल्याबद्दल आणि सादर केल्याबद्दल मोटेंचंही कौतुक आणि ऋषीचंही खूप कौतुक. मस्त ईशा कडक. वा 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 वा. पण खरोखरीच चंपा, कोमल आणि प्रियाला पण थँक्यू म्हणलं.